कधी हसणार आहे कधी रडणार आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे कधी वाटेत काचा कधी खळगेनी खाचा त्या आधी तिथे पाय हा पडेल माझा कधी वाटेत काचा कधी खळगेनी खाचा त्या आधी तिथे पाय हा पडेल माझा तू स्वप्न पाहत जाना तू बस खुशीत राहना माझ्याही वाट्याचे घे तुला सारे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम सगळ्यात आधी भाऊबीजेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खरं तर या निमित्ताने मी अशा भावंडांना घेऊन आली आहे की जे दोघेही खूप चांगले ॲक्टर आहेत पण त्यासोबत भाऊ म्युझिक कंपोजर आहे आणि बहीण डान्सर देखील आहे तर त्यांच्यातील बॉन्ड नेमका कसा आहे हे त्यांच्याचकडनं जाणून घेऊया आकांक्षा आणि आशिष कसे आहात गिटार घेऊनच बसलात तर एक गाणं होऊनच जाऊ या गो दरियाचा 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 दरारा मोठा कवा पाण्यावरी उठताना डोंगर लाटा 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 दरियाचा 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 दरारा मोठा कवा पाण्यावरी उठताना डोंगर लाटा 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 कवा उदान वारा शिराला येत फारू गवा पाण्यासुनी आपाला भिडतय तारू गवा पाण्यासुनी आपाला भिडतय तारू वाट बघून झुरते फिरती मग दर्याला येते भरती वाट बघून झुरते फिरती मग दर्याला येते भरती जाते पाण्यानं ही सोन भरती येत भेटाया तसाच भरदार माझा येत भेटाया तसाच भरदार माझा मी डोलकर 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 दर्याचा राजा मी डोलकर 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 दर्याचा राजा अरे पाण्यावरी बल्लाला करतो ये जा मी डोलकर 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 दर्याचा राजा वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा वल्लव रे नखवा हो वल्लव रे रामा वाव खूप छान इंटरव्ह्यूची सुरुवातच इतकी छान झाली आहे हो आणि आमचं हे ठरलेलं नव्हतं पण खूप छान आणि सगळ्यात आधी तुला कॉंग्रॅच्युलेशन तुझी नवीन मालिका आहे ते सगळ्यांसमोर आता लवकरच पिंगा ग फोरी पिंगा किती एक्साइटमेंट लेवल आहे अरे सुपर एक्साइटमेंट आहे कारण विषय वेगळा आहे पाच मुलींची धमाल आहे आणि आतापर्यंत मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी गोष्ट नक्कीच आहे त्यामुळे एक्साइटेड आणि माझ्या पर्सनली रोल बद्दल सांगायचं झालं तर रोलही वेगळा आहे वा त्यामुळे मला खूप मजा येते एवढ्या भूमिका केल्यात तिने पण बहिणीची एक लीड म्हणून एक मालिका येते आणि त्याचा प्रोमो जेव्हा सोशल मीडियावर पडला तेव्हा भावाला काय वाटलं हो अरे खूपच मस्त आणि कॅरेक्टर एवढं वेगळं होतं लँग्वेज त्याचा लहेजा तो एका लाईन मध्ये कळून जातोय त्याची एक गंमत येते ना की
ताई काहीतरी वेगळं करते, काहीतरी वेगळं कॅरेक्टर प्ले करते, त्याची मजा होती. आणि बिग बॉस मध्ये आणि सगळीकडे त्यांना बघून अजून आनंद झाला होता. खरं तर आम्ही तुमचा फोन सोशल मीडियावर खूप बघितो, म्हणजे फंबल्स असू दे काय असू दे, हा सगळं सोशल मीडियावर अपडेट टाकत असतो. तुमचा बॉन्ड खूप छान आहे. पण मी बालपणी पासून विचारेल की कसा बॉन्ड होता हा बालपणी तुमचा. ऍक्च्युली मी जर सगळ्यात जास्त कोणाबरोबर वेळ घालवला असेल तर त्याच्याबरोबर आहे, कारण आम्ही एकत्र पाळणा घरात होतो. आई बाबा दोघेही नोकरीला होते आणि आजी आजोबा अजोड पुण्याला होतो, त्यामुळे आम्हीच एकमेकांना जे काही आहे ते असं एक हे होतं. त्यामुळे सकाळी म्हणजे आई आमची म्हणते ना की आम्हाला किती भांडण झाले राग आले तरी आम्ही व्यवस्थित आहोत, कारण आम्ही आई गमतीत म्हणते की आम्ही तुम्ही एका घरात राहायला. तसंच आम्ही 24 तास एका घरात राहिलो, पाळणा घर असू दे. बरं त्याच्यानंतरही मोठे झाल्यानंतर सुद्धा त्याने तो ऍक्च्युली ऍक्टर म्हणून तो सिनियर आहे मला, कारण तो बालकलाकार होता. आणि नाही खरंच आहे, तर तो 4th-5th पासून अगदी मोहन वाघांची नाटकं करत होता, त्यामुळे मी नाटक आणि बॅकस्टेज आणि ते जे क्रिएशन असतं ते मी त्याच्यामुळे बघितलं. आणि मग एकांकिका कॉलेज आमचं सेम, आम्ही एक एकांकिकाही सोबत केली. त्यानंतर एक मराठी पाऊस पडते पुढे नावाचा कार्यक्रम होता, त्यात तो म्युझिक वाजवायचा, मी माइंड ऍक्ट करायचे. त्याच्या आधी कुणी पाहुणे आले की आमची मुलं कशी गातात, हे गाणं ठरलेलं. एकमेकांना तेव्हा एक छोटासा ढोल होता त्याच्याकडे आणि छोटा तबला होता, त्यामुळे आमचं ते ही बॉन्डिंग असायचं नजरेने की आता तू ते गा आता मी ते काही ठरवून काही झालं नाही, ते तसंच आहे. आणि मग नंतर तर प्रोफेशनली सुद्धा एकमेकांबरोबर खूप कामं केली. जसं मकरंद देशपांडे सर आहेत ज्यांच्याकडे मी खूप वर्ष ऍक्टिंग करते, तो माझ्या बऱ्याच नाटकांना म्युझिक तिकडे करतो. आता तर आम्ही एकत्र भावा बहिणींचीच भूमिका केली. कास्टिंगच तसं झालं की भावंडांची स्टोरी होती, त्यामुळे आमची रिहर्सल आम्ही एकाच वेळेला निघतो, आम्ही एकाच बऱ्याचदा एकाच ठिकाणी रिहर्सलला जातो. आता एक मधुरव नावाचं नाटक आहे, त्यातही आम्ही दोघं एकत्र जातो, त्याच्याही रिहर्सलला एकत्र जातो, प्रयोग एकत्र करतो, परत घरी एकत्र येतो. त्यातल्या त्यात मी जशी आहे जी प्रयोग केल्यानंतर कुठेतरी तिला बाहेर जायचं असतं, माझ्या मित्रांकडे जाते, तो तर बिचारा घरीच येतो बऱ्याचदा मोस्टली. हा म्हणजे आता क्रिएटिव्हली स्टुडिओतलं काम किंवा आता त्याच्यात घुसल्यामुळे म्युझिकमध्ये काहीतरी क्रिएटिव्ह डोक्यात येत राहतं की आता हे गाणं ऐकलंय, हे ट्रेंडवर चालू आहे, तर मग त्याचं काहीतरी रिमिक्स येतं डोक्यात, ते काहीतरी करायचं असतं म्हणून घरी येणं होतं. पण तिने तो मुद्दा सांगितला की मी सिनियर आहे ऍक्टिंगमध्ये, पण खरं तर म्हणजे नावाला सिनियर आहे मी, पण माझ्यातलं ऍक्टिंग टॅलेंट बाहेर काढण्यासाठी तिने सगळा प्रयत्न केलाय. किंवा स्क्रिप्ट लिहिणं असेल किंवा शाळेतले बोर्डवरती जे काही लिहिलेलं छान असायचं ते तू लिहून आणायची की तू वाच किंवा तू परफॉर्म कर, तुला ते जमतंय, तुला छान जमतंय, म्हणून तिने सुरुवातीपासून तो असा एक काय म्हणतात पुश जो होता. ओके ओके. लहानपणी मी खूपच ते जे असतात ना की बॅक बेंचर्स पण नसतात आणि खुर्चेही नसतात, ते मस्तीही नाही करू शकत आणि पण आता काय आहोत आम्ही, मी तशी होते. आणि ह्या मात्र खूप हुशार होता, पण त्याचा आयक्यू हाय होता बेसिकली, म्हणजे त्याला अभ्यास न करता संस्कृत मध्ये 94 वगैरे होते आणि मला कसे तरी मरत मरत 64 असंच माझं हे झालं. त्यामुळे मला लहानपणी एवढं लक्षात यायचं की जी हुशार मुलं किंवा जी बक्षीस घेणारी मुलं होती त्याच्याकडे आपण बघून असं वाटतं ना की वाव हे, पण मला असं वाटायचं की ठीक मी नाही आहे पण माझा भाऊ असा. सो मला कुणी काहीतरी सोलो परफॉर्मन्स किंवा लहानपणी जे काही मोनो ऍक्टिंग असेल त्याच्यात कोणी काय केलं असं वाटायचं की हे लिहून घेते आणि आशिषला देते म्हणजे हा पाठ करेल. आणि सेम तसंच व्हायचं की काही ना काहीतरी मिळायचं मला की जे मी कॉपी करायचे आणि याला आणून द्यायचं की तू कर हे गाणं तू गा, हा माझा मित्र गातो ते तू गा असं. त्यामुळे तो म्हणतो तसं इन अ वे मला त्याच्यातल्या आर्टिस्टची खूप किंमत होती, कारण मी तशी नव्हते कदाचित की मी हुशार नव्हते किंवा मी अशी आउटस्पोकन आणि एक्स्ट्रोवर्ट नव्हते कधीच. आणि हा जिथे जाईल तिथे त्याचं कौतुक आहे कारण याला सगळंच येतं, पण ते तिच्यामुळे मी म्हणतो तसा मुद्दा करेक्ट आहे. खूप आम्ही हंबल होतो एकमेकांच्या, स्क्रिप्ट लिहिल्याच नसते असं मी काय परफॉर्म करू शकलो नसतो असा पण मुद्दा आहे ना. म्हणजे अगदीच खूप सुरुवात म्हणजे काही 4 ओळींचं गाणं सुद्धा मी आणून त्याला दिलं पाठकर. आणि तेव्हा मला गाण्यातलं काही यायचं नाही तसं, म्हणजे गाणं गायचं नाही मी ना, फक्त
गाणं तिने शिकायला सुरुवात केली खरं तर. तेही मी हा काही काळ पण शिकण महिना क्लासला गेले तर आणि तेही कसं गेले की मी खूप डान्स करायचं भरतनाट्यम आणि आम्ही दोघेही तसं खेळायचो शाळा कॉलेजमध्ये. त्यामुळे भरतनाट्यमच्या क्लासमध्ये गॅप पडला, आम्ही इथे आलो दुसरीकडे शिफ्ट झालो तर मग काहीच नाहीये करायला. मग समोर गाण्याचा क्लास आहे म्हणून मी गाण्याच्या क्लासला गेले. पण ते एकांकिका स्पर्धांमुळे ते काही राहिलं, ते हार्डली एक दीड महिना तेही ती गाणी मला अजून आठवत आहेत. ती दोनच गाणी शिकले होते, त्याच्यातलं एक गाणं होतं वसंत वसंत आणि हे दरवेळी नातेवाईक आल्यावर हे परफॉर्म व्हायचं, हे गाणं फिक्स होतं तबला वाजवायचं. हो पण हो खरंच मला लहानपणापासून त्याचं जे आर्ट वरची वरचं प्रेम आहे किंवा त्याच्याकडे जे आहे त्याचं खूप अप्रूप होतं आणि ते मला आज तागत आहे. म्हणजे आजही मी त्याला स्टेजवर बघते तेव्हा मी अशी अशी लहान मुलांसारखी बघते. कसं येतं पण हे कधी सांगितलं नाही, ती आत्ता कळते मला, नाहीतर आमची भांडणं होत असतात. अगदीच वेगळंच वाटतं मला. आणि आमची भांडणं म्हणजे ती 10 दिवस मी सोडतच नाही, म्हणजे बिलकुल सोडत नाही, भांडण सोडत नाही. ए मी तरी सोडतो नाही, पण आमची भांडणं खूप काळ चालतात, खूप राग राहतो. फक्त इतकंच हे आहे की आमच्यातला कॉमन पॉइंट जो आहे आर्ट, की एक गाणं तिकडून त्या खोलीत ना तो गायला की इथे ते पूर्ण मला करावं लागतं, कारण ते येतच. त्यामुळे आमचं आम्ही एकत्र येण्याचं कारण पण म्युझिक किंवा आर्ट किंवा थिएटर या गोष्टी आहेत, सतत एकत्र राहण्याचं. कारण आम्ही मला नाही वाटत असं फॉर्मली फॉर्मली आता तुझ्या आयुष्यात आज तू कुठे गेला होतास. आम्ही एकमेकांशी कधीच बोललो, मी तरीही बडबड बडबड करत असते की आज ही तसं बोलली, आज तो तसं बोलला, तू तसं माझ्याशी असं वागतो, हे माझ्याकडून तरी असतं. आता कधीच बोलत नाही, पण आम्ही जर सगळ्यात जास्त वेळ काही बोलण्यात घालवत असू तर दॅट इज आर्ट, दॅट इज म्युझिक ऑर नाटक, कारण तो मुळात ऍक्टर आहे. सो आज काय केलं तर आज आम्ही ऍक्टिंगच्या गोष्टी खूप शेअर करतो. म्हणजे असं टाइमपास गॉसिपिंग ब्रदर इज द बेस्ट काय म्हणतात हे असतं ना की गॉसिप करायला सिबलिंग आर बेस्ट, पण आमचं तसं नाही होत. आम्ही एखादं वाक्य एक दोन वाक्य फिरून लगेच त्या विषयाशी, जो विषय आम्हाला खूप जास्त प्रिय आहे. खरं हो ना, गॉसिप करता करता कधी आम्ही गाण्यावर बोलायला लागलो किंवा गाणं गायला लागलो हे पण कळत नाही आम्हाला. आणि ऍक्च्युली असं होतं, समजा मी त्या रूम मध्ये आहे, या रूम मध्ये, आणि कुठलं तरी गाणी वाजलंय किंवा तिने गायलंय तर येऊन त्याचा कॉर्ड पकडणं आणि मग भांडण मिटलेलं असतं, एवढं सिम्पल हे. त्याच्याबद्दल आम्ही बोलतच नाही, कारण गाणंच मोठं होत आणि अगेन तोही काहीच शिकलेला नाहीये गाण्याच्या बाबतीत. आणि मीही फक्त एखाद महिन्या क्लाससाठी सुगम संगीताच्या क्लासला गेले, त्यामुळे आमच्याकडे असं काही शिक्षण किंवा आता पेटी घेऊन बसलोय रिया कधीही काही घडलेलं नाही. हो म्हणजे एखाद्या रागात ती गाते मग हा दुसरा राग का गायली असं करून आमच्यात राग नाही वाढत म्हटलं थोडं जास्त झालं. पण मुद्दा असा, महत्वाचा मुद्दा असा की काही शिकलेलं नसल्यामुळे हा मुद्दा आहे की म्हणजे हे तू चुकीचं करते असं आम्ही एकमेकांना सांगत नाही की गाणं गायला सुरू झालं की ती मजा. हा तसं मला, मी भरतनाट्यम खूप वर्ष शिकते आणि तो माझ्या क्लासेसशी कायम लहानपणापासून कनेक्टेड असायचं, मला सोडणं आणणं, परत तिथे जे काही इन्स्ट्रुमेंट आमचे जे काही इन्स्ट्रुमेंटच्या बरोबर प्रॅक्टिस असायची त्याला सांगते तिथे त्याच ते डेव्हलप होणं बघून बघून की हे काहीतरी छान आहे. आणि मग तिथे अक्षताई छान नसते असं एक त्याला लहानपणी वाटणं ते आतापर्यंत आहे असं मला वाटतं. सो त्याच्यामुळे पण ते शेअरिंग पण खूप झालं. गाणं जरी शिकलो नाही तरी मी डान्स शिकत होते आणि डान्समुळे माझं क्लासिकलचं ऐकणं, कर्नाटक संगीताचे राग, आमचे ताल, ते सगळे मी घरात इथेच आपलं वन बेडरूम हॉल किचन मध्ये, मी कुठे दुसरीकडे जाऊन रियाज करणार नाही, तो इथे काहीतरी बनवतोय किंवा तो काहीतरी काम करतोय आणि मी त्याच्या आजूबाजूलाच काहीतरी प्रॅक्टिस करते डान्सची. हेच काय क्लासिकलचं ट्रेनिंग माझं तिकडनं झालंय असं पण म्हणून सतत वाजणं, ताल वाजणं आणि हे सतत तिथनं ऐकून ऐकून झालंय. हो ते तर ते डिकोड करायला कठीण, कशाने काय झालं ते माहिती न शिकता, पण हा त्याचे संस्कार इम्पॅक्ट पडत गेले होत होते.
एकावर एक इम्पॅक्ट हाच होत गेला. बरोबर आहे. इवन आमचे आई बाबा पण खूप खूप दर्दी प्रेक्षक आहे, समजणारा प्रेक्षक वर्ग आहे. म्हणजे त्यांच्या परिस्थितीमुळे ते कलाक्षेत्रात येऊ शकले नाही हा मुद्दा. आणि माझ्या आईच्या शिक्षिका एकदम खरंच साधे माणसं आहेत, पण त्यांना कला आणि कला समजते, बघणं समजतं, अप्रिशिएट करणं समजतं, काय वाईट काय चांगलं हे कळतं, त्यामुळे ते सगळं पूरक डेव्हलप होत गेलं. पण जसं आता बोललात की घरात कोणीच नाही या क्षेत्रात, आणि जेव्हा तुम्ही दोघांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा एकमेकांना सपोर्ट कसा केला? एक तर म्हणजे मी माझ्या बाबतीत आधी सांगते, एक तर मला दुसरं काही येतच नाही, म्हणजे मी हे काहीही डाऊन टू अर्थनेस किंवा काही नाहीये, मी हुशार नव्हतेच, त्यामुळे मी हार्डली काहीतरी केलं असतं आयुष्य. कॉलेजमध्ये गेला एक तर मी, आणि मी इंट्रोवर्ट पण होते, अशी एक खूप गुजलेली मुलगी पण होते, त्यामुळे कॉलेजची पहिली एकांकिका पाहिली. आणि आता जो रोहन गुजर नावाचा ऍक्टर आहे किंवा अजून आमचे काही आर्टिस्ट आहेत, तर तो तिकडे परफॉर्म करत होता आणि मला ते खूप भारी वाटलं. आणि पहिल्या एक दोन एकांकिकांमध्ये काम केल्यानंतर असं वाटलं की आपल्याला काहीतरी येतंय, म्हणजे काहीतरी कळतंय, किंवा कळतंय पेक्षा आपल्याला हे काहीतरी भारी वाटतंय, आवडतंय. हा आवडतंय. आणि त्याच्या आधी लहानपणाची मेमरी मी अशी सांगते, म्हणजे अविदादा अविनाश नाडकरांना भेटल्यावर मी नेहमी सांगते की मी पहिलं नाटक रणांगण बघितल्याची मला मेमरी आहे. सो तेव्हा मला अविदादांना आठवते, आपण किती लहान होते, किती लहान होते, आता अविदादांबरोबर काम केलं, पण ते बघून असं वाटलं होतं की हे काहीतरी भारी आहे, ते लाईट्स येणं, तलवारी अजून आठवत, आणि तलवार घेतली होती त्या दिवशी, कारण मला ते इतकं आवडलं होतं, खूप कमाल होतं. सो अशा गोष्टींमुळे मी त्याच्याकडे वळले आणि इथे मला कळलं की मी इथे कॉन्फिडेंट जरी नसले तरी मला हे खूप काहीतरी भावतंय, हे फिलिंग जे येतं ना की हे खूप छान आहे, हे खूप छान आहे, हे जास्त आलं. आणि माझ्या बाबतीत काही त्यांची मला असं वाटतं माझ्या आई बाबांनी विरोध केलाच नसेल, कारण त्यांना असं वाटलं असेल दुसरं काही नाही म्हणजे काय क्याही करेगी असं म्हणून पण कदाचित त्यांनी विरोध केला नसेल. आणि ऑफकोर्स ते नाही, पण तुझ्या डान्सची आवड आणि भरतनाट्यम तू जितक्या आवडीने करत होतीस, शिकणं असतं ना की जे जायचंच आहे मला क्लासला, की जे आवडीनेच करायचंय ती आवड बघून पण त्यांनी सपोर्ट केला असणार हा एक मुद्दा आहे. हा तसंही असेल. आणि माझ्या बाबतीत एकदम उलटच झालं होतं ना, की मला बालकलाकार म्हणून कामच मिळायला सुरू झाले होते. हा तो नाही म्हणायच्या आत कामं येत गेली असं झालं, की आता नाही म्हणायचं म्हणजे 10वीची परीक्षा आहे तरी पण मी सिरियल करतोय, शूट करतोय असं वगैरे पर्यंत झालं. बेसिकली त्याचा जो सबस्टेन्शियल भाग आहे तो मला वाटतं की मोहन वागांच्या बरोबर राहणं किंवा अविदादा ऐश्वर्याताई यांच्या बरोबर नाटक, 300 प्रयोग त्याने, स्वाती चिटणीस, राजन भिसे, हेमू अधिकारी, अशी एवढी मोठी नावं त्यांच्यावर, अतुल परचुरेंसोबत काम केलं त्याची पण, आता पोस्ट टाकलीच होती त्यात. सो त्या वयापासून काम मिळत गेल्यामुळे आणि समोरून येत गेल्यामुळे एकामागोमागे त्यात घुसलोच होतो, म्हणजे त्या फील्डमध्ये एंट्री झालीच होती, की त्यात बाहेर येणं आता नव्हतं, आता कठीण आहे, समोरून कामं येतात तर का नाही म्हणायचं असं. आणि बाबांनाही आवड होती, जसं सांगितलं तसं की घरात गाणी सतत वाजायची, सकाळी उठल्या उठल्या रेडिओ वाजायचा, आईला नाटकं बसवण्याची आवड असल्यामुळे ती शाळेतली नाटकं बसवायची, त्याच्यामुळे तिनेच पहिलं जे काही नाटकाचं शिबिर असतं, आपल्या अभिनयाचं शिबिर असतं, ते लहान मुलांसाठीच जॉईन करून दिलं होतं. आणि तेही आम्ही एकत्रच, म्हणजे गौरी केंद्रेंकडे आम्ही पहिलं वर्कशॉप केलंय, आणि अशोक पावसकर, चित्रा पावसकर, त्यातही आम्ही दोघं आई दोघांनाही एकत्र, पण शाळा कॉलेज सगळे एकत्र, सगळं एकत्र, सगळे जेव्हा एकत्र राहतात तेव्हा भाऊ लहान असो मोठा असो पजेसिव्ह असतो, तर हा तू कसा पजेसिव्ह आहेस बहिणी बाबतीत? हा नाही मी आहे, याला नाही फरक पडत, फरक पडत नाही असं नाही, फरक पडतो पण तो दाखवत नाही अशातला प्रकार आहे कदाचित, तो असं फार फार तर म्हणजे कोण आहे असं एवढं, माझं म्हणणे कोण आहे सूरज बदलतो, माझं म्हणणे हा काय काय म्हणजे काय कुठे, मला ते सगळं हवं असतं की काय काय चाललंय करतो सांगत, आणि तो थोडासा तसा सिक्रेटिव्ह आहे, सांगत नाही मी सांगतो पण खरं तर तो तसा शांत आहे त्या बाबतीत, मी तशी इकडे हा एक वाईट झालं असं तरी म्हण, अमा अमा सोड एवढं
सिंपल विषय सिंपल आहे, त्याला कशाला कॉम्प्लिकेट करायचं, एवढं सिंपल आहे. पण पॉझिटिव्हनेस हा पॉईंट मला माहिती नाही, पण केअर आहे, काळजी आहे. सो ते कदाचित पॉझिटिव्हनेस असेल तर माहित नाही मला, पण केअरिंग आहे. मी आहे त्याच्या बाबतीत, मी पण आहे तेवढा. पण तो निदान त्याचा त्रास नाही, माझा त्रास होऊ शकतो. ओके, केअरिंग हा पॉझिटिव्हपणाचा कदाचित. पण लहानपणापासून दोघांमध्ये मस्तीखोर कोणी आणि एकमेकांवर मार किती खाल? मस्तीखोर मीच आहे मला असं वाटतंय ना. ओके, खूपच जास्त फिजिकल मस्ती याची खूप होती, मारामारी पण आतो. ते नेहमी सगळ्या भावंडांसारखा अक्षुताई मी तुला चॉक स्लॅम देऊन दाखव हे WWF बघायचे आणि सगळे मुव्हमेंट इकडे अक्षुताईवर करून बघायचे, हे सगळं झालेलं आहे. त्याच्यात लागा लागी पडापडी धडपड बिडपड सगळं केलंय. आज आपण हा स्टंट करून बघूया म्हणून पायावर उभं करायचं कुठल्यातरी शो मध्ये डान्स बघितलंय. तू त्याला तिची अशी लाली लिपस्टिक वगैरे असं काही केलं? हो, ती लाली लिपस्टिक नाही, तर मला वाटतं दर संडे ना मी माझ्याकडे फोटोज आपल्याकडे सापडले तर बघूया. पण सगळे कॅरेक्टर बनवले, दाढी लावायची मग ते घुंगड टाकायचं हो, आणि सगळे त्याच्या लहानपणाच्या कॅरेक्टर मला नटवायचं पिटवायचं ते मी खूप प्रेमाने केलं. ओके, पण आता तुम्ही फोटोंचा विषय काढला ना, तर माझ्याकडे तुमचे काही फोटोज आहेत, तर मग मला त्याच्याहून जाणून घ्यायचे की त्यामागचे किस्से काय आहेत. मला आता ते मस्तीखोरवर एक छोटासा किस्सा आठवला. मी घरात क्रिकेट आपण जिथे पोरं लहानपणी खेळतो तसं खेळत होतो आणि बॉल लागला आणि काच फुटली होती ट्यूबलाईटची, आणि जी काय माझी अवस्था झाली होती की आता पप्पा येऊन मारणार मारणार म्हणजे वेड्यासारखं मारणार मला गॅरंटी होती. पण हिने कसं सावरलं होतं माहिती नाही, ते एकदम शांत होते, मी बाहेरच नव्हतो आलो आणि हिने सगळं सांभाळलं होतं की ते जरा झाडू मारताना ते जरा लागलं आणि ती फुटली असं काहीतरी तिने कारण दिलं, पण ते इतके शांत झाले होते. पण तिथे खूप सांभाळले मला, म्हणजे तिने मारखान्यापासून खूप वाचवले, वाचवलं असेल बऱ्यापैकी. म्हणजे मी पण शाणीच होते, म्हणजे मी तिकडे वाचवलंय, पण मी ह्याला ब्लॅकमेल खूप केलं असेल, केलंय म्हणजे मला आय रिमेंबर की सगळ्याचा त्रास मी हे तू केलं सांगेल. हो हो हो, हे खूप केलं. सांगण्याच्या भीतीने त्याने माझं सगळं ऐकलं काय काय करून. ते आठवतंय का तुला? बऱ्याच वाटतं साफसफाईचं मला खूप असायचं, ते मी हे नीट ठेव ते नीट ठेव. हो, ही सवय लावली, पण ती चांगली सवय लागली. गुड वे. फोटोज आहेत बर. तर ह्या फोटो मागचा किस्सा काय? बड्डेला जात होतो, हा माझाच वाढदिवस होता आणि ह्याचा एक छोटा किस्सा आहे. ऍक्च्युली मला असं तेव्हा असं वाटलं होतं की मी बाहेर फिरायला लागले आणि मी आई बाबांना घेऊन बाहेरच्या हॉटेलमध्ये जाते आणि मी जुहूला घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला कुठल्या तरी फेबल का फॅबल नावाच्या एका रेस्टॉरंट मध्ये गेले आणि मला काहीही कळलं नाही त्याच्यात काय लिहिलंय आणि आम्ही तिकडून उठलो आणि एका साध्या चायनीज रेस्टॉरंट. हे मी खूपदा गेले कारण मला खूप मला काही बाहेर गेलं ना की ते मला आशिष आणि आई बाबांना दाखवायची काही करू दे, पुढे जाऊ दे इथे मी आई बाबांना आणि आशिषला घेऊन ये आणि मी खूप एक्सायटेड असते आणि हे तिघं तेवढे नसतात, त्यांचं तिघांचं असतं हा जाऊ. म्हणजे काल सुद्धा यू वोंट बिलीव, काल मला कळलं की आज सुट्टी आहे, पण पहिला मेसेज केला आमच्या घरच्या ग्रुपवर की उद्या सुट्टी आहे, उद्या जेवायला कुठे जायचं, बिझी होते नंतर. मग जरा आता जरा सवय झाली आहे की ही कुठेतरी घेऊन जाते आणि बऱ्याच चांगल्या ठिकाणी घेऊन गेली. मेजर फसलेला एक खूप भारी रेस्टॉरंट आणि काय केलं. आता हा आशिषचा फोटो जो तू टाकलाय सांगलेला भाई का स्वॅग, तर आता ह्याचा स्वॅग कसं, हा स्वॅग काय होता? नाही हा ऍक्च्युली ही मस्त गोष्ट आहे की माझे आई बाबा लडाखला गेले होते आणि तेव्हा त्यांनी ते टी शर्ट जे मिळतात ओके त्याच्यावर काय काय लिहून मिळत एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी आणि तेव्हा आशिष युट्यूब चॅनल करतो. बरं, युट्यूब त्याने आय एम झिरो इन सोशल मीडिया, युट्यूब काय असतं तो काय करतोय हे आम्हाला तिघांना काहीही कळत नव्हतं. फक्त एवढंच आहे की बाहेर जाऊन काहीतरी डोळ्याच्या पलीकडे जाऊन काही करत नाहीये, काही वाईट करत नाहीये, त्यामुळे जे चाललंय ते छान, पण काय करतोय हे कधीच माहित नव्हतं. मग जेव्हा त्याचं ते चॅनल मोठं व्हायला लागलं तेव्हा कळलं की अच्छा ओके हे काहीतरी भारी करतो करत असावा म्हणजे. तर माझ्या आई बाबांनाही काही माहित नव्हतं की काय करतोय, पण ते तिकडे गेले
आणि त्यांनी ते लिहून आणलेलं शर्ट शर्टवर आशिष गाडे एंटरटेनमेंट लिहिलं होतं, जे की त्यांनाही माहित नव्हतं की हा काय करतोय, हा युट्यूबचं करतोय म्हणजे काय करतोय, किंवा सोपळ चॅनल असतो म्हणजे काय, हे काहीच नाही, फक्त त्यांना ते कळलं होतं की आशिष गाडे एंटरटेनमेंट काहीतरी आहे आशिषच्या आयुष्यात, काहीतरी 75,000 सबस्क्रायबर वगैरे झाले पण होते तेव्हा, आणि तो एक काहीतरी झालं होतं. सो तेव्हा त्यांनी तो तिकडून आणलेला टी शर्ट होता, करेक्ट. आणि तेव्हा मी खूप बारीक झालो होतो, कारण मी एक वेगळं इंटरमिजिएट फास्टिंग खूप प्रकार करून बघितले होते स्वतःवर, कारण कॅरेक्टर तसं आलं होतं समोरून आणि त्यांना बारीक हवं होतो मी एकदम, आणि प्रयत्न करून बारीक झालो होतो, ते मस्त वाटत होतं पण ते मेंटेन करणं ऍज युजुअल शक्य झालेलं नाही. आता हा एक फोटो आहे जो मी 2 वर्ष झाले तू त्याच्यासाठी पोस्ट करते बर्थडे ला असं मी बघितलं. ओ हो आणि एसएलवडला जाताना हा फोटो त्या जेट्टी मध्ये काढला, पण आपल्या कॅमेराने काढलेला होता ना, हा कॅमेरा, आणि बरं हा फोटो कॅमेराचा फोटो म्हणजे तेव्हाचे आपले जे बाबांना पण एक फोटो, हा तिथलाच आहे, नाही नाही हा तिथलाच आहे एसएलवड मध्येच मी मागे, मला काही नाही आठवत, कारण तू तेव्हा खूप लागतो, पण हे महाबळेश्वर नाही महाबळेश्वरला थोडं एनसीपी जे वन ऑफ द नाटक ज्यात आम्ही एकत्र काम करतो, हा त्या नाटकात तो सगळं झालाय, मी आई असते, आधी तो म्युझिक वाजवायचा, मग एकदा तो आमचा अजून एक कॅरेक्टर झाला, एकदा तो माझा मुलगा झालाय, सगळं झालं, कुत्र्याचं कॅरेक्टर त्याच्यात तेही करून घेतलंय सगळं, मॅक सरांनीच नाटक आहे. सो हा एनसीपीचा प्रयोग आहे. आता हा एक शेवटचा फोटो आहे जो मला आवडला खूप, हा दिवाळीच्याच दिवसा, म्हणजे हा लॉकडाऊनच्या जस्ट नंतरचा फोटो वाटत ना, जस्ट, आणि तो दिवाळीच्या दिवसातला फोटो, करेक्ट, भाऊबीजेच्या. आणि मी टकलू होतो वाटतं, मी कॅरेक्टरसाठी केस कापायचो सावित्री ज्योती मधल्या, आणि केस लॉकडाऊन मुळे शूटिंग थांबलो होतो आणि केस यायला सुरुवात झाली होती, त्याच्यामध्ये बारीक केस आहेत ते त्यातले आहेत, बारीक हो बऱ्यापैकी बारीक केस. मला सांगाल की आता तुमचा एवढा छान बॉन्ड आम्हाला दिसतो, पण एक असा कोणता दुवा आहे जो तुम्हाला कनेक्ट नेहमीच करून ठेवतो? आई, फॅमिली, बाबा, म्हणजे आई बाबा, आणि दुसरा जर काही फॅक्टर असेल तर तो म्हणजे आर्ट, आणि आमची एक थोडीशी अशी छोटीशी वियर्ड स्टोरी पण आहे की मला मोठा भाऊ होता, आम्ही खूप लहान होते, मला आता ते सगळं आठवत नाही, पण त्याचा इम्पॅक्ट आहे, म्हणजे तो नाही आता, पण कदाचित त्या एक असतं ना एक सॅड कॉर्नर असतो, त्याच्यामुळे पण असेल की आशिषच्या भोवती सगळं आई बाबा मी खूप आशिष 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 ओरिएंटेड असतो, तर तेही असेल एखादं. पण जेव्हा आशिष झाला तेव्हा तर तू खूप लहानच असशील, बट तेव्हा काय फिलिंग होती की अरे भाऊ झाला आता आपल्याला, म्हणजे प्रत्येक बहिणीला असं वाटतं की अरे भाऊ पण असावा किंवा बहीण तरी असावी काहीतरी, पण भाऊ झाल्यावर असं असतं ना की अरे मला भाऊ झाला, लहान भाऊ. हो, कारण मी जसं तुला सांगितलं तसं एक मोठा भाऊ होता, त्यामुळे ह्याचं होणं आमच्यासाठी एक काय म्हणतात रेमेडी किंवा एक ह्याच्यामुळे सगळेजण उभे राहील परत असा एक असं म्हणू शकतो आपण. तो खूप सोहळाच झाला आयुष्याचा की भाऊ आला, आणि मला हे चांगलं आठवतंय लहानपणीचे ते फ्लॅशेस ते चांगलं आठवतंय की मी संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये बघायला गेले होते आणि खूप खुश खूप खुश. मला माहित हो त्याला ऐकून घेते ऑफिशियली ऐकलं मी नाही आम्ही आणि अजूनही आम्ही तेच जे काही प्रो हे असतं कोड असतो की एकमेकांना रील्स पाठवायचे, मी त्याला एवढे रील्स पाठवते आणि त्याच्यात सगळ्यात जास्त रील्स फिल्मी आहे, सगळ्यात जास्त रील्स लहान भावंडांचे बहीण भाऊ कसे मिठी मारतात कसे मारतात ह्याचे असतात, ते काय मी का पाठवते मला माहित नाही, पण ते मला तोच आठवतो आणि मी त्याला पाठवतो. खूप मोठी लिस्ट असते तिची दिवसभर आधी रील्सची, मला खूप बरं तसं म्हटलं तसं की आमच्यात कॉमन गोष्टी खूप आहेत की गाणं आहे, कुणीतरी खूप डान्स केला तरी मी त्यालाच पाठवते, की असं नाही होत की डान्स आणि याचा काय संबंध आहे असं नाही होत, त्यालाच पाठवलं जातं, म्हणजे माझे बाकीचे मित्रमैत्रिणी आहेतच लिस्टवर त्यांच्याबरोबर सगळ्यांचे मेसेज त्याला मी पाठवते. पण असा मला तुमचा बॉन्ड आहे ना सोशल मीडियावर टॉम अँड जेरी सारखं वाटतं, म्हणजे असं हे का की एकमेकांशिवाय करते ना ते जमेना, तसंच झालंय पूर्ण तसंच आहे, आम्ही फार वेळ एकत्र राहिलो की म्हणजे दिवसात
पूर्ण 2 दिवस राहिलं की काहीतरी खटकतच, काहीतरी बोलतोच एकमेकांना आणि काहीतरी दिसतच, मग परत नॉर्मल होत होत पण खूप वेळ नाही समोर राहू शकत तुझ्या जमीन आणि कर्मेना. पण अशी कधी चुगली केली लहानपणी वगैरे एकमेकांची अशी आई बाबांना जाऊन? मी आताही करते. मी पण केली आहे. मी खूप करते. तो तिथे तसं ठेवतो तुला सांगायला होत नाही, तो कचरा तिथेच ठेवतो, तू सांगत का नाही? आणि आईचा लाडात असल्यामुळे आई मला फार त्रास नाही देत, मी फार ओरडत नाही, पण हिला ओरडते मी सांगितल्यावर. खूप मी खूप चुकल्या करते, अगदी बाबांपर्यंत जात नाही कारण तेवढी माझी आई नसते आणि अजूनही आम्ही आई बाबांना घाबरतो आणि जेन्युइनली घाबरतो. म्हणजे आता मला माहिती सांगायचं की नाही, पण आम्ही दारू सिगरेट न पिण्यामागे कधीच ट्रायही न केल्यामुळे करण्यामागे कदाचित बाबांचा धाक खूप मोठा आहे. आणि त्यांनी नुसतं असं अक्षू असा आवाज जरी केला तरी शांत. आणि आजही काय माहिती एवढं मोठं झालं तरीही टीव्ही बघत असलं की दरवाजा वाजला की टीव्ही बंद करायचा फील येतो. कारण लहानपणी तसं ती सवय. हा, सो चुगली तर मीच आत्ता करते, बाबांपर्यंत जात नाही, पण आईला तर सारखं सांगते. त्याने मी इकडे बोलते त्याच्याशी आणि आई तिकडे सांग, त्याने तिकडेच ठेवणं कप, त्याला सांग ना इथे आणायला वगैरे सगळं. मी पण केल्या चुकल्या, खूप केल्या आणि मी पप्पांना पण केलेल्या आहेत, पण पप्पांची ही लाडाची आहे त्याच्यामुळे पप्पा हिला काय डायरेक्ट बोलत नाही. पण सांगितलं जे आईला सांगतो ते पण पप्पांना सांगतो असं नाही की काही त्रास देत असतील तर छोट्या मोठ्या गोष्टीसाठी पण खूप अति करतेच ना जेव्हा तेव्हा. पण मग तुला पप्पा बोललेत का कधी? कधी नाही. सो ते नाही बोलत कारण तू प्रेमळ आहे, त्यांच्या प्रेमाची आहेस, लाडाची. पण मी पण चुकल्या केल्या खूप खूप जास्त. पण मोठी बहीण आहे तर घाबरलास तिला किंवा अजूनही घाबरतो थोडा? हो, नाही माझी, मला भीती वाटते, मला खरंच भीती वाटते त्याचा. म्हणजे आता 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 अजून वाटायला लागली आहे कारण तिने स्वच्छतेची सवय लावली आहे. आता असं होतं की इथे कुठे कचरा दिसला की ती पहिली भडकेल माझ्यावर, त्याच्या आधी ते साफ करायचं, ही भीती आता आता सुरू झाली आहे जर अशी. पण ती चांगली यार ना आता थोडा. पण ठीक आहे, पण हे एवढं मी पण घाबरले. पण मी घाबरणार का गेले? ती तर त्याच्या इन्स्ट्रुमेंटची असते कारण तो बिंदास ठेवून जातो जसं काही असं हे उभं ठेवतो. तर मला असं वाटतं की आता मी इथून बाजूने गेले आणि ते पडलं तर ते माझ्यावर येईल. नाही पडत, पण हे पडत भीती आहे. जरा इथून इकडे गेलो तिथे जर धक्का लागला आणि याचा आवाज आला तर हा विचारेल की लक्ष्मीताई काय करतेस. खूप भीती वाटते. इथे आम्ही गेलो छोटी छोटी पाण्याची बाटली ठेवली की मग धडधडधडधड नको नको झालं. पण असं एकमेकांना किती सल्ले दिलेत आतापर्यंत? मी खूप दिले. हो, तिने खूप दिलेत. मी हार्डली बोललो असेल ना तर त्याचा तो स्वभावच आहे, तो काही कोणाला सांगायला जात नाही, पण तो चिडू शकतो. ओके, म्हणजे मला असं वाटतं की तो डायरेक्ट चिडतो. म्हणजे अच्छा सल्ला न देता? हा अच्छा, तसं सांगत नाही. पण मला माझं असं होतं मग त्यापेक्षा सांग, नंतर चिडण्यापेक्षा सांग की हे असं करू नकोस. मी सल्ले देते. ओके, पण ताईने दिलेला एखादा सल्ला ज्याच्यासाठी खूप थँकफुल आहेस? मी बोललोच सगळं सुरुवातीपासूनच की तिने ऍक्टिंग साठी काढलेले स्क्रिप्ट असतील, मग ते ऍक्टिंग करून घेणं असेल, मग म्युझिक साठीचं पाठी लागणं असेल. तिने बऱ्याचदा प्रयत्न केला की क्लासला जा किंवा क्लास मध्ये जाऊन शिक, पण ते मला जमलं नाही कारण मी लहानपणापासूनच कामं सुरू केल्यामुळे. हा, ऍक्टरही होतो आणि बऱ्यापैकी अभ्यासातली पण आवड होती, त्याच्यामुळे ते पण आवडत होतं, अभ्यास करायला पण आवडत होतं. हुशार. हा, मग त्याच्यामुळे तिने तो सल्ला सतत दिला की क्लास कुठला तरी क्लास लाव की जिथे प्रोफेशनल काय टेक्निकल ट्रेनिंग तुझं सुरू होईल रेग्युलर. मला माझं म्हणणं असं होतं की शिक्षण कुठल्याही गोष्टीचं आपल्याला फायदाच देतं आणि माझे आई बाबा तसे त्या विचारांचे आहेत. आई जशी शिक्षिका आहे की तिला हवं होतं की तुम्ही काही शिका पण खूप शिका. तसं मला आता मी डान्स क्लासला डॉक्टर गौरी पोंक्षे यांच्याकडे मी भरतनाट्यम शिकते, खूप वर्ष मी जाते आणि मला आता विचारलं की तुला काय करायचं तर मला असं वाटेल की काय करायचं म्हणजे दिस इज माय लाईफ शिकायचं. ते काही पुन्हा तिने पहिल्या वर्षीचं काहीतरी शिकवायला घेतलं तरी मी करेल. पण तू मगासवर बोलली की तो हुशार होता, हुशार होता, याच्यावर घरी किती वेळा ओरडा खाल्लाय की तो किती हुशार आहे आणि तू का, तू कधी अभ्यास करणार असं वगैरे? नाही नाही ना, ओरडली नसेल. सामंजस्य माझ्या आई बाबांचं आहे कारण एक तर आई शिक्षिका होती त्यामुळे आईला हे ऍक्सेप्टन्स खूप मोठा होता की सगळी सगळी मुलं काय एकसारखी नसतात, एकात हे भारी येतं, एकात दुसऱ्यात ते भारी असणार आणि प्रेशर देऊन
तर काहीतरी विचित्र होईल किंवा असं म्हणजे मी काही अगदीच नापास होत नव्हते पण एकदम 90-85 किंवा असं की तुम्हाला सांगत होते जसं की बेसिक होत की दहावीला मला संस्कृत आले होते लोक संस्कृत स्कोरिंगचा विषय म्हणून घ्यायचे मी डी स्कोर करून आले होते आणि तरी मला काहीतरी 64 का 65 एवढेच बेसिक मार्क मिळाले होते आणि मी त्याला खूप सांगितलं वर्षभर की माझी वाट लागली संस्कृत घेतलं होतं मला कळलं नाही मला काहीच समजलं नाही तू नीट कर हे मी त्याला खूप बोलायचे आणि त्याला 94 मिळाले कसे मिळाले ते मलाही आठवत नाहीये पण मिळाले होते करण्याचा करून पण तो करायचा त्याचा तो असा फक्त नजरेत किंवा असा माझ असा अच्छा तुला अर्ध तरी येत ना किंवा तुझ्यापेक्षा तर खूप चांगलंच केलं असं एक ऍटिट्यूड त्याने मला नेहमी नेहमी पण तिचा मार्क खाल्लास आणि कशा कशा मारलंस तू अरे मारलं नाही मारण ह्यानेच मला केलं पण ते मस्त लहान भाऊ की हेच फेकून मारलं तेच फेकून मारले पण मी नाही तिने नाही मारलं कधी आणि चुकून मारलं असेल तर पहिलं आईला नाव सांगण्यात आलेलं आहे जेव्हा केव्हा फटका चुकून जरी मारला असेल कारण मी पाळणार राहायचं ना त्यामुळे आमच्याकडे अजून माझ्या हाताखाली छोटी छोटी चाव होती त्याच्यामुळे माझ्यात ते हेच नव्हतं मारण्याचं वगैरे समजून घ्यायचं हा यात काय म्हणतोय तो काय म्हणतो नाही त्याचा एक त्याचा एक असं सगळं आमचं काही म्हणून असायचं पण अजून पण अशा खोडी काढल्या जातात हो खोडी मजा मजा केलीच जाते म्हणजे चुगली करणं असेल बाबांना सांगितल्यावरची जी भीती आहे ती अजूनही आहे हा म्हणजे आता त्याचं ते डायरेक्ट भिनसूच शकतो आता असं झालंय पूर्वी कसं मी मारलं तर ती परत मारायची मी परत मारायचो जोरात जेवढा जोरात तिने मारलं त्याच्याहून जोरात मारायचंय हे व्हायचं आता मारल्यावर म्हणजे ती पडेलच खाली आता मी रिस्क नाही घेतली कारण तो फिजिकली मोठा पण तो लहानपणी खूप फालतू गोष्ट करायचा की असं असं दाबून लाल करून पटकन जायचा आईकडे हे बघ अक्षताईने मारलं हे सगळे त्याने इतका खोटेपाळा केलेला आहे तर तो त्यासाठी सॉरी मला आठवलं मी असं का करायचो तिने मारलं असं करायचो आणि आणि आईला खरंच वाटायचं मारलं असेल पण आता आम्ही अशा खोड्या नाही काढत आणि खोड्या काढल्या तर ते कुठेतरी भलतीकडे जातो आमची खूप भांडण होऊ शकतात आणि जेन्युइनली ती रिस्क नाही घेत होता ती रिस्क आम्ही नाही घेत आता मॅच्युअर झाल्यावर भांडणं नेमकी कशावर होत असतात अगेन मोठे फक्त झालोय विषय खूप लहान करेक्ट मी तोच विचार करत होतो जे मोठे नसतात त्यातल्या त्यात मॅच्युरिटी असलेला विषय हा आहे की मी माझी रिस्पॉन्सिबिलिटीज मी घरात टुवर्ड्स घर काही काही गोष्टी करण्याचं ठरवलंय तुझ्या तू कर किंवा तू आई बाबांना मदत कर किंवा मी आणि माझं उलट होतं की मला काहीतरी सुचलेलं असतं तेव्हा जर नाही झालं किंवा ते सुचलेलं असतं ते जेव्हा मी करायला जातो किंवा काही सॉफ्टवेअर करायला जातो तिथे अजून काहीतरी सुचतं की अरे हे अजून काहीतरी होऊ शकतं ते तेव्हा करायचं असतं आणि तेव्हा आठवतं की अरे हिने सांगितलं होतं काम ते राहिलंय तर जरा थोड्या वेळाने करू का पण ती आल्यावर एक भीती वाटते की नाही करून टाकू पहिले ते क्लिअर करू मग आपलं काम करू अशी आहे ओके म्हणजे आहे थोडासा दरार आहे पण नाही भांडणाला विषय कुठलाही चालतो कुठून कुठे जाऊ शकतो याचा काही नेम नाही तुमच्यात ना एक खूप चांगलं असं बोलत कनेक्शन आहे तो तो तुझं कौतुक करतो तू त्याचं कौतुक करते आणि तुम्ही एवढं सांगताय की नाही आमच्यात ही गोष्ट आहे ही गोष्ट नाहीये असं आहे तसं आहे पण असं असतं ना की एखादी गोष्ट बदलायची असेल तर कोणती वाटते की ह्याने ही गोष्ट बदलावी आणि तिने ती गोष्ट बदलावी लिस्ट आहे माझ्याकडे माझं एक राग राग आणि थोडं डिसिप्लिन जनरली पुरुषांमध्ये असतो ना मुलांमध्ये सगळ्या पुरुषांनाच करून टाकले तू कॅटेगराईज राग हा फॅक्टर असू शकतो पण तिला पण राग खूप येतो माझ्याकडून पण हे 2-3 पॉइंट आहेतच की राग आणि खूप छोट्याशा गोष्टीवरून खूप राग तो तिने कमी करावा त्याने तिलाच त्रास होतो आणि तिच्यासाठी अजून एक गोष्ट आहे की ती स्ट्रेस बऱ्यापैकी घेते गोष्टींचा जो नाही घ्यायला हवा खरं तर
म्हणजे काही गोष्टी खूप सोप्या असतात की त्या कशाला स्ट्रेस कशाला घ्यायचं की आपण आपल्यावर घेणं ते कमी करू शकते असं मला वाटतं. तशी मी खूप काही चुकलं माझ्यामुळे झालं. हा हा. किंवा आपण काही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो का किंवा आपल्यामुळे काही होणार आहे का? काही होणार नसतं. थोडी ते काहीतरी बंगले बांधते ओवाळून नाही घेणार हे फक्त जर मी कामासाठी कुठेतरी बाहेर आहे तर राहिलं असेल. नाही पण एक गंमत अशी आहे की हळूहळू आपण मोठे होतो आणि आपली कामाची स्वरूप पण अशी आहेत की वेळा ठरलेला नाही. हा पण एक दिवस असं झालं मला वाटतं मागच्या वर्षीच्या भाऊबीजेला का त्याच्या मागच्या वर्षीच्या भाऊबीजेला की आम्ही घरातच होतो सगळा टाइमपास केला आम्ही गाणी बिणी गातोय सगळं झालं पण अख्खा दिवस झाला मी ओवाळलंच नाही कारण आई बाबा घरी नव्हते मला वाटतं काहीतरी असं आणि आम्ही दोघं लक्षातच नाही की आम्हाला असं वाटतं की मला खूप काय काय करायचं असतं पिक्चर बघायचं असतं चलो आशिष आपण हा पिक्चर बघू आपण काहीतरी बाहेरून मागवू असं सगळं मी त्या बाबतीत मी अजून लहान की आई बाबा बाहेर जातात तर आपण असं आपण या मित्रांना बोलू असं सगळं मला खूप वाटतं. सो त्या दिवशी वाटतं आई बाबा नव्हते आम्ही काहीही केलं नाही कुठलंही नाही ओवाळलं नाही काही आणि मग नंतर लक्षात झालं ओ शिट आज आम्हाला ओवाळत होत आणि आम्ही त्या दिवशी गाणी बिणी वगैरे सगळं करतो हे एक असं झालं होतं. आणि लहानपणी तर आम्ही मामाकडे जायचो त्यामुळे ही सगळी दिवाळीची सुट्टी आणि कधी तुम्ही पहिल्यांदा अशी केली म्हणजे एकदम लहानपणापासूनच होत की हे आता आता सुरू झालं आपला तो एक फोटो दबल्या जातो कुठे माहिती नाही मिळालं तर कारण ते व्हायचं होतच ना की गाऊन दाखव आमचा छान दोघांनी सोबत कधी केलं आणि कधी असं झालं की हा वाजवतोय आणि तुला तर नृत्याची आवड आणि कधी असं स्टेज वरती परफॉर्मन्स पहिला किंवा काही असं त्याच्यासाठी खूप क्रेडिट द्यायला पाहिजे. प्रियदर्शी नावाची आमची आधीची सोसायटी होती कांदिवली जिथे राहायचो त्याच्या 26 जानेवारीची जी पूजा व्हायची तिथे सगळी मुलं परफॉर्म करायची सगळ्यांनी काही ना काहीतरी परफॉर्म करायचं हे ठरलेलं होतं. तर मी अगदी लहान तू पण अगदी लहानपणीच तिथे डान्स करणं सुरू झालं पण ते तू टेप रेकॉर्डर कॅसेट लावून ते डान्स करणं सुरू झालं. मग एका पॉईंटला मला तबला यायला लागला मग असं झालं की आता डान्स काय करायचं आता काहीतरी वेगळं करू म्हणून मग तबला वाजून ती गाणं गायला लागली. ते पण फोटो आपल्याकडे सातवी मी सातवीत असते ना तो माझ्यापेक्षा 5 वर्ष त्याच्या दुसरी तिसरी त्याच्या दुसरी तिसरीत असताना पासून सुरू झालं. खूप बेसिक अगेन आताही आम्ही काय असं बसत नाहीत हे सगळं माझं इथे बाहेर पडते आणि तो गाणं गातोय किंवा तो हे असं चाललेलं असतं असं काहीही कधीही ठरवून ऑफिशियल कधी काय नाही. हा म्हणजे माझा भरतनाट्यम डान्स सोडला तर कधीही ऑफिशियली काही आम्ही बसत नाही पण हा सुरुवात अगदीच त्याच्या दुसरी तिसरी पासून झाली. पण ती शूटिंग निमित्ताने आता बाहेर असते दिवसभर घरात नसते तिला किती मिस करतोस. नाही खूप मिस करणं होतं कारण मी असं आहे म्हणजे मी नीट काही बोलत नसेल आम्ही गॉसिप काही करत नसू किंवा नाही पण मला फालतू बडबड करायला खूप आवडते. रँडमली मला काहीही बडबडायला आवडतं आणि ती त्याला रिप्लाय देते किंवा मी काही नुसतं टिंग 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 काहीतरी बोलत असेल तर ती नाचायला लागते तर त्याची सवय एवढी झाली आहे की ते मिस करणं होतं की अरे मग कामातच लक्ष द्यावं लागतं म्हणजे कामच काम करावं लागतं. मग तो म्हणतो की तू नसतेस तेव्हा माझं काम व्यवस्थित होतं नाहीतर आपण फालतूगिरी एक तर म्हणतो किंवा मग खूप फालतूगिरी खूप हसत असतो आणि ते जे काही फंबलचे व्हिडिओज आहेत ते सगळे खरे ते सगळे खरे झालेले आहेत ते काही असं मी काही कॉन्टेंट क्रिएटर नाही आम्हाला सुचेल ते खरंच होत. सो अशा शेकडो गोष्टी होतात मग एक शब्द पकडणं मग शाब्दिक कोट्या सतत चालू ते मिस करतो ते सतत शूटला गेल्यामुळे मला मिस करावं लागतं आणि होतं ते आपोआप पण काम पण होतं हा पण पॉझिटिव्ह पॉईंट पण की माझं काम होतं कम्प्लीट काहीतरी फालतू गोष्ट दिसली हसण्यासारखी की मला होतच की शिट हे पण हा सगळा सेटअप उभारण्यात तिचा किती हातभार होता. मी सगळ्या घरच्यांचाच हातभार आहे खरं तर कारण घरात सेटअप करणं आणि घरात काम करणं हे खरं तर कठीण आहे पण हे लॉकडाऊनमुळे सुरू झालं खरं तर तसं बघायला गेलं तर ऑफिशियली लॉकडाऊनमुळे तो प्रवास सुरू झाला आणि मग ते घरातच बनल्यामुळे मी पण खूप कम्फर्टेबल झालो घरातल्या ह्याच्यात आणि लोकांना पण बाहेर ज्यांना मी पाठवत होतो कामं त्यांना आवडत होतं
जे जे काही पाठवतोय, जे जे काही बनवतोय, जे जे काही मिक्सिंग चालू आहे ते सगळं इथल्या इथे त्यांना आवडत होतं. सो मग मी पण घरीच सेटअप आणि घरी घरातनंच जे काम जेवढं होतंय तेवढं करायला लागलो होतो. सो तिचा तर पाठिंबा होताच, पण सगळ्या घरच्यांचा पण खूप पाठिंबा होता, म्हणून ते बनवू शकलो सगळं. खूप छान. आता मी एक छोटासा गेम घेऊन आली, तर तुमचा बॉन्ड इतका छान आहे तर तुम्ही एकमेकांना किती ओळखतात ते बघणार आहे. ह्या चुकू शकतो आम्ही. हा कारण आम्ही तर मी दोन पाठ आणलं, तर मी एकमेकांबद्दल विचार आणि दोघांनी उत्तर लिहायची. कसली भारी ओ पाटी. येस. आवडता रंग तू त्याचा लिहायचा. पण माझं तरी तुला कदाचित माहिती असणार किती तुझा लुक मध्येच कळलं मला की अरे यार. हा पण तुझे खूप कलर आहेत. पण मी लिहितोय तू बरोबर सांगणार आहे. तू मुलांचे रंगांमध्ये काहीच दोन तीन रंग जे आवडतात मुलांना पास. याचा रंग तर काळा कन्फर्म. बरोबर हो मला माहित आहे. मी बोललो ना असणारच. ओके खूप सारे. कपाटात कोणत्या रंगाचे कपडे जास्त असतात? बापरे असं लिहावं लागेल. तरी तरी मोस्टली ना कारण ह्याचे अर्धे कपडे मी चांगले हो आणि ते रंग चांगले व्हावेत म्हणूनच मी आणायला सुरुवात केली. त्यामुळे याच्या कपाटात काळा आणि पांढरा. मी लिहिलेलं आहे इंद्रधनुष्य. पण तरी लाल गुलाबी मला असं आठवत आहे की हा. पण नाही सगळेच आहेत तिच्याकडे. अरे बापरे तुला कमी होते हे माहिती. किती कमी होते हे नाही माहिती मला. माझे तुला माहिती आहेत होपफुली. दहावीचे मला माहिती. तुला तुझे दहावीचे आठवत आहे? तुला तुझे दोन्ही आठवत आहेत का? मी आशिष सी बारावी ना. बारावी मला आठवत नाहीये. बारावीला माझे मलाच नाही आठवत. अरे हो पण दहावीच आठवत तुला. पण मला बारावी असं वाटतंय की तुला एवढे होते माझ्या मते. ओके 68 आणि 57 असे हे होतं दहावीचे होते ना. दहावी बरोबर. 57 पेक्षा पण कमीच असते. कमी होते का? 57 आहे. 82% होते. हा दहावी. आणि बारावीत मला वाटतं 70 तिने जे कॉलेज जॉईन केलं होतं तिथल्या एकांकिका मी लहानपणी बघायला गेलो होतो. INT आणि IPTA कॉम्पिटिशन वगैरे सगळं आणि ते बघून असं झालेलं की अरे हे करायचंय हे मस्त आहे म्हणून ऍडमिशन घेण्यात आलं होतं की नाटकासाठीच. खूप छान. पण पहिली गर्लफ्रेंड किंवा पहिला बॉयफ्रेंड कधी होते? बापरे हे जरा थोडं. हा हो आमच्यातलं पण माहित नसावं. मला तुला माहिती आहे. हा तुला माहिती असेल हो अर्थात. पण कितवी असेल ते? आशिषच्या मला नाही वाटत ग. आशिषची 11वी किंवा तुझा अभ्यासातच मला काय माहित नाही. अरे सेम मी पण 12वी. मला असं वाटतंय 12वी 11वी 12वी. माझा रिटर्न्स की तुझा रिटर्न्स? नाही तुझं लिहिलं मी. तुझं लिहिलं मी कन्फर्म. मला असं वाटतं हो. हे मलाही माहित नव्हतं. हे आईला सांगावं लागेल मला थोडस. नाही का पण ठीक. शाळेत मला जायला वेळ नाही मिळाला नाटकांमुळे. मी कसा वेळ देऊ आणि कुठे काय करू? पण एकदा याने सांगितलं होतं की एक मुलगी माझ्या बाजूला येऊन गाणं म्हणाली शाळेत हो ते दहावीत हो काही तुझं साठी म्हटलं. ते आकाशवाणीचा कार्यक्रमाला चाललोय आणि बसमध्ये बसलोय. पण नाही हा किस्सा आहे ना की आकाशवाणीला जातानाचाच किस्सा आहे. सिंगर होती कोणीतरी आणि हे मी तुला का सांगितलं मला अजून आठवत. चीजी आहे ही गोष्ट. पण ठीक आहे लहानपणासाठी वेगळीच आहे. एका गोष्टीची चीड आहे. एका आकांक्षा आहे एका गोष्टीची चीड. मी बोललोच म्हणा
ऍक्च्युली आता तर खूप बदल आहे, पण मला अव्यवस्थित अवस्थित लिहिलंय तू, पण ठीक बघितलं मला वाचता पण येते तू काय लिहितेस ठीक आहे, पण तुझं स्ट्रेस घेणं मला असं वाटतंय की ते होईल कमी, मग झालंच आहे कमी पण तरी अजून होईल करेक्ट. पण किचन मध्ये बनवलेला एखादा पहिला पदार्थ मी नाही सांगू तो ट्रॉमा आहे माझ्या, मला काहीच बनवत नाही, काही म्हणजे काहीच बनवता येत नाही आणि मला खायला खूप आवडतं, पण मला माहिती आहे की जेव्हा मला बनवावं लागेल तेव्हा मी ते फक्त हेल्दी खाईन किंवा तेव्हा मी फक्त कारण मला दुसरं काहीच येत नाही, बनवायला पण नाही आवडत. तर मला वाटतं की मी लहानपणी आई आजारी आहे म्हणून भेंडीची भाजी बनवते, काय बनवतो तुम्हाला माहिती हो का? नाही पण तू जे बनवतेस ते हे बऱ्यापैकी बरं बनवत मला वाटतं, मला आवडत. किंवा कदाचित माझ्या लहानपणी हा पदार्थ मी हिच्याकडनं पहिल्यांदा खाल्ला घरी आणि मला कळलं की हा असं काहीतरी असतं, कदाचित पास्ता लिहिला हो परफेक्ट आणि ऑमलेट तो हा त्याला खूप जमतो. वा, दोघांनी मिळून गायलेलं पहिलं गाणं, दोघांनी मिळून ते गाणं कुठलं होतं? आम्ही सह्याद्रीचा शो केला होता, सह्याद्रीचा शो गोखले बाई त्याच्या पण आधीच, पण एक गाणं आपण लहानपणी खूप गायचो एकत्र, बघतो आता चिटिंग करावी लागेल मला. ओ अरे हो यार मी कसं विसरलो, आत्ता पण गायलो आणि हो 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 अगदीच माझं पण अक्षर, पण तिचं अक्षर पण छान आहे खूप, तिच्या अक्षराचं पण मला ना लहानपणी खूप अप्रूप होतं, अप्रूप एकदम की खूपच छान, पण तिचं अक्षर बघून असं वाटलं की ती खूप हुशार आहे, म्हणजे आहे असं मी ढ नाही म्हणते तिला, पण तिचं अक्षर खूपच छान, पण हेच गाणं इतकं छान दिसायचं, पण हे गाणं आपण गाऊया, आता पण गाऊया, माहित नाही मला स्केल काय आपली पण गाऊया. आवडती अभिनेत्री? अरे खूप आशिषची, तुझी आत्ताची? अरे यार आता ती लिस्ट कशी वाढली मला पण माहित नाही, आशिषची मी सांगू ना, लिहिच बरं काय लिहितेस बघू, एकदम टिपिकल बॉलिवूडची सांगायची तर आशिषची मला वाटतं. हा मग मला पण टिपिकल बॉलिवूडच आठवते, जिच्या बरोबर हिने काम केलेलं आहे. ओ शेट, शब्दशः लिहिलं माहिती, करेक्ट करेक्ट, तेच आत्ताच्या लिस्ट मध्ये आलिया भट्ट हे नाव सगळ्यांचंच वर आलेलं आहे, सो तिने तर काम केल्यामुळे पण मी अगदी जवळ पाहिलं पण आहे. वा, दोघांमधलं एक हिडन टॅलेंट जे आतापर्यंत प्रेक्षकांसमोर, तुझं हिडन टॅलेंट काय? हिडन टॅलेंट जोक, जोक करणं पण मला तुझं नव्हतं, पण हिडन टॅलेंट म्हणता नाही येणार, हिडन टॅलेंट मला ह्याचं असं वाटतं, पण ती सगळ्यांना, पण मी पण लिहितो तू लिहितेस तर, कारण ती माझ्या पुरत होते ना, काय लिहिलं हा मला हसवणं असं हे तिचं हिडन टॅलेंट आहे, कारण ती दुसऱ्या हसवू शकत नाही जे मला हसवते, पण नाही तू सगळ्यांना हसवतेस, तसं बघायला गेलं तर तू ज्या ग्रुपमध्ये त्या ग्रुपमधले जोक मारल्यावर ते हसणारच ना, कळलं ना, म्हणजे तसं तू मला हसवतेस ते युनिक आहे एकदम, ते कोणाला माहित नाही. हा तर पहिलं केलेलं काम एकत्र का दोघांच ना, दोघांचं पहिलं काम माझं प्रोफेशनल माहिती आहे, मला आठव दे ते शाळेत असतानाच केलं होतं का आपण, झीसाठी केलं होतं एकत्र, नाही ना त्याचं त्याचं ना, आय थिंक सो हेच आहे तिचं, ह्याच्याहून आधी तू काय केलं होतस सैनिक हो तुमच्यासाठी बरोबर ना, पार्ले टिळक मध्ये त्याचा रिहर्सल व्हायचा हे पण आठवतो, म्हणजे तुमचा बॉन्ड एकदमच खूप स्ट्रॉंग आहे, दोघांनी एकत्र काम केलंय तर को आर्टिस्ट म्हणून कसे आहात दोघ असं तुम्हाला वाटत, किंवा कसा होता तुमचा अनुभव दोघांचा? हा चांगला ऍक्टर आहे, फक्त मला असं वाटतं तो घाबरत असावा, कशा बाबतीत म्हणजे ओव्हरऑल तो घाबरतो का नाही स्टेज किंवा असं फिअर स्टेज,
नाही भीती तर वाटतेच, पोटात गोळा येणं हे प्रत्येक आर्टिस्टचं आहेच, म्हणजे आता पण टेक सुरू होण्याआधी पण पोटात गोळा येतोच कन्फर्म, स्टेजची पण भीती तशी वाटते, पण एकत्र काम करायला खूप मजा येते, कारण हक्काने सांगता येतं ना, काय इथे जरा असं करून बघणं किंवा हे वेगळं वाटतंय असं करता येतं. तरी तसं बघायला खूप काम करतो एकत्र, नाटक पण एकत्र करतोय आणि जो आमचा मधुरव नावाचा नाटक, त्यातही गाणी गिणी खूप आहेत एकमेकांच्या बरोबर. त्यामुळे मला, मी जसं म्हटलं तसं, मी लहान मुलीसारखी होते की माझा भाऊ खूप छान करतोय, त्याला कसं म्हणतोय असं होतं. आणि पण ऍट द सेम टाइम मला कळतं की तो काही असा, आता मी स्टेजवर जातो अशा ऍटिट्यूड मध्ये कधीच जातो. आमच्या दोघांच्या स्वभावात ती भीती आहे अबाउट परफॉर्मन्स. येस, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा विषय निघालेला तेव्हा कोणी म्हणजे सांगायला यायचं की पहिले अरे असं असं, म्हणजे किती असं हे शेअर झालेलं. नाही मी नाही बाबा, किती गर्लफ्रेंड होत्या हे तुला प्रत्येक गर्लफ्रेंड माहिती होती. बापरे असं बोलतो काय, किती गर्लफ्रेंड होत्या मला असं मला वाटतंय की मला या माहिती होत, त्याच्या देवा पेक्षा वेगळ्या मला कसं कळणार. तुला माझं एक हिडन टॅलेंट आठवतंय का, मला माहित नाही आता मी ते सुरूच केलं म्हणून, पण मी व्यंगचित्र काढायचो लहानपणी आठवतं, आता ह्याच्यावर जमलं नाही मला, पण हे मी लहानपणी एक व्यंगचित्र शिकलो होतो चिंटू वगैरे बघून. आपण पर्सनल मी त्याला जाऊन काय 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 सांगितलं, ह्याने मला असं विचारलं, त्याने मला कधी काय सांग. पण ताईसाठी मुलगा बघायचा असेल तर त्यात काय काय क्वालिटी असल्या पाहिजे, आणि तुला त्याच्यासाठी मुलगी बघायची असेल तर तिच्यात काय काय क्वालिटी असल्या पाहिजे. त्याचं कुठलाही बाहेर हँडसम मुलगा बघितला की तो घरी येऊन म्हणायचा अक्षताईचा नवरा ना असा असला पाहिजे, त्याला त्याची अक्षताई कोण वाटायची माहित नाही. कुठलाही हिरो बघितला, कोणीही हँडसम मुलगा बघितला, आता ते सगळं बंद झालं. आता कळलं मला की त्याच्यासाठी एकतर त्याला तिला हे सगळं आवडलं पाहिजे, म्हणजे असं नको व्हायला की काय करतो असं नको व्हायला. हे दुसरी गोष्ट, माझ्या एवढी फालतूगिरी संधी पाहिजे, क्रायटेरिया सुचले पाहिजे, क्रायटेरिया हो ना, मी काहीतरी फालतू जोक मारल्यावर हसलं किंवा एकदम फ्लॅट चेहऱ्याचं रिएक्शन नकोय बाबा, तो ट्रॉमा जाईल. पण सेम माझ्या बाबतीत पण आहे तिच्या साईडने, की तिला समजून घेणारा, स्ट्रेस तिचा कमी करणारा, आणि मुळात जे काय फालतू जोक ती मारते ते एक्सेप्ट करणार. भाऊबीज आहे असं कोणतं एखादं गिफ्ट जे दोघांनी एकमेकांना दिलेलं आणि जे आठवणीतलं आहे? मी काही काही देत नाही, पण मी खूप देते, मी काही ओकेजन नाही. हा जनरली हो, सगळे कपडे अंगावरते, ऍक्सेसरी मीच आणते. हा आणि नाही तर तो त्याचे केस कापायलाही जाणार नाही असं मला कधी वाटतं. पण लहानपणी आम्ही हे सगळं खूप केलंय की कार्ड बनवायचं, मोठ्या मोठ्या चिठ्ठ्या लिहायचं, त्यातली एखादी दुसरी चिठ्ठी इथे पडलेली पण असेल, तर खूप आम्ही चिठ्ठ्या लिहायचो किंवा खूप काय काय क्राफ्टचं बनवून द्यायचो, हे सगळं खूप केलंय. आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही ठेवल्यात, म्हणजे जे राहू शकत असं सगळं ठेवलंय. स्वतःच्या हाताने काढलेलं ग्रीटिंग स्वतःच्या हाताने लिहिलेलं काहीतरी, त्याची खूप मज्जा होती आणि ते खूप केलेले आहे. पण भाऊबीजच्या निमित्ताने मी सांगितलं की दोघांनी एकमेकांना आज एक प्रॉमिस करा, तर ते काय? मी प्रॉमिस करते की मी स्ट्रेस कमी घेईन. मी जरा अव्यवस्थित कमी राहीन, म्हणजे आम्ही एकमेकांना हे प्रॉमिस किती टिकते माहिती नाही, पण इंटरव्ह्यूला येस विल गेट बॅक या पॉइंटवर येऊ, नाहीतर आम्हाला इंस्टाग्राम वर कळेल की काय होत. खूप मस्त आणि खूप छान वाटलं तुमचा हा बॉन्ड बघून, आणि खरंच तुम्ही टॉम अँड जेरी आहात असंच वाटतं अजूनही. थँक्यू सो मच, आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. इट्स मज्जा तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि आमचा इंटरव्ह्यू घेतलात, आणि सगळ्या आपल्या दर्शकांना दिवाळीच्या भाऊबीजेच्या खूप 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 शुभेच्छा. आणि थँक्यू तुम्हाला पुन्हा एकदा की तुम्ही इतक्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढलात. जसं मी तिला विचारलं तिच्याकडनं हा आला, तुला विचारलं तुझ्याकडनं हा आला, जसं पहिले ठरलेलं की इंटरव्ह्यूची सुरुवात आणि शेवट आपण तसंच करूया. सो पुन्हा एकदा एक गाणं होऊन जाऊ दे. ऐसे लहरों के तू रूबरू आए
ऐसे बहरा के तू रूबरू आ गए, धड़कनी बेतहाशा तड़पने लगी, धड़कनी बेतहाशा तड़पने लगी, तीर ऐसा लगा दर्द ऐसा जगा, तीर ऐसा लगा दर्द ऐसा जगा, चोट दिल पे जो खाई मजा आ गया, तो मेरे रश के कमर जब नजर से मिलाई मजा आ गया, मेरे रश के कमर तूने पहली नजर, जब नजर से मिलाई मजा आ गया। थैंक यू। मराठी चित्रपट सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सीरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।